हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. 2019 होणाऱ्या सगळ्या परीक्षेसाठी उपयुक्त घडामोडी, याच्यातला आपण ऑलरेडी 5 भाग कव्हर केले होते, आज 6वा भाग पाहणार आहोत. या भागामध्ये पहिली महत्त्वाची न्यूज असेल ती म्हणजे नरेंद्र मोदी यांना चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळाला. मग त्यांच्यासोबत इतर कोणत्या व्यक्तींना आणि संस्थांनासुद्धा पुरस्कार मिळाला हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. तर अशा अनुषंगाच्या ज्या न्यूज असतील की ज्या चर्चेत आहेत परंतु जास्त वेटेज त्याला दिले गेलेलं नाही, म्हणजे एकाच व्यक्तीला त्या पुरस्कारामध्ये मोदींना जास्त वेटेज दिलं गेलं, बाकीच्यांचं जास्त नाव आलेलं नाही, तर अशा प्रकारच्या न्यूज सुद्धा आपण कव्हर करणार आहोत, म्हणजे जेणेकरून कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला या टॉपिकवर मार्क मिळायला हवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर लेसन आवडलं तर नक्की लाईक करा, कारण जेवढे लाईक जास्त येतील तेवढे जास्त लेक्चर टाकायचा हुरूप येतोय. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करू. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आणखी म्हणजे तुम्ही जर मला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आज आपला पहिला पॉईंट आहे तो म्हणजे चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार हा कोणाकडून दिला जातो, तर हा UNEP या संयुक्त राष्ट्र संघाची जी पर्यावरण विषयक संघटना आहे त्यांच्या थ्रू हा पुरस्कार दिला जातो. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 6 जणांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे, म्हणजे पर्यावरण क्षेत्रामध्ये त्यांनी राबवलेल्या धोरणाबद्दल हा पुरस्कार दिला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं नाव येतं, ते म्हणजे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि नरेंद्र मोदी ह्या दोन व्यक्ती महत्त्वाचे आहेत. तर धोरणात्मक नेतृत्व, आता त्याच्यामध्ये त्या पुरस्कारामध्ये काही गट आहेत, म्हणजे जीवन गौरवचा गट आहे, धोरणात्मक नेतृत्वाचा गट आहे, तर पॉलिसी लिडरशिप किंवा त्याला आपण धोरणात्मक नेतृत्व किंवा त्याला आपण काय म्हणतो पॉलिसी लिडरशिप या गटामध्ये नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा समावेश करण्यात आला आहे या पुरस्कारासाठी. तर हे एक महत्त्वाचं आहे, कारण तर मोदींनी काय केलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे तर आंतरराष्ट्रीय सौरयुती याच्या स्थापनेमध्ये फ्रान्स आणि भारतानं पुढाकार घेतला होता आणि जास्त करून मोदींचा त्याच्यामध्ये पुढाकार होता. ही एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2022 भारताला 1-time use अर्थात एकदाच वापरलं जाणारे जे प्लास्टिक आहे त्याच्यापासून मुक्त करण्याचा संकल्प हा एक महत्त्वाचा घटक त्या पुरस्कारामध्ये मोदींना देण्यात आलेला आहे. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, हे तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. या दोन व्यक्तींच्या व्यतिरिक्त इतर कोणाला हा पुरस्कार मिळाला आहे ते सुद्धा जाणून घेऊया. त्याच्यामध्ये येतं ते म्हणजे कोचीन विमानतळ. आता हे कोचीन विमानतळ पाहून घ्या, इमेज पण ठेवलेली आहे आपण समोर कोचीन विमानतळाची. या कोचीन विमानतळ हे पूर्णपणे कसं आहे की सौर ऊर्जेवर चालणारं जगातलं पहिलं विमानतळ आहे आणि या कोचीन विमानतळाला सुद्धा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार दिला गेलेला आहे. कोणत्या गटामध्ये देण्यात आलेला आहे, तर शाश्वत ऊर्जा वापरासाठीचा जो गट आहे त्या गटामध्ये कोचीन विमानतळाला हा पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे ही तिसरी एक पहिली महत्त्वाची संघटना किंवा पहिलं महत्त्वाचं विमानतळ झालं, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं येतो तो म्हणजे जॉन कार्लिंग. तर यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात आलेला आहे, तर 20 वर्ष पर्यावरण आणि जमीन संरक्षणासाठी त्यांनी कार्य केले म्हणून जीवन गौरव गटामध्ये जॉन कार्लिंग यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे एक लक्षात असू दे की जीवन गौरव गटामध्ये देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर इम्पॉसिबल फूड्स अँड बियॉन्ड मीट हा जो संयुक्त प्रकल्प आहे, इम्पॉसिबल फूड्स अँड बियॉन्ड मीट या संयुक्त प्रकल्पाला सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलाय. तर तो पुरस्कार विज्ञान व नवोन्मेष गटामध्ये पुरस्कार हा जाहीर झालाय त्यांना, म्हणजे शाश्वत स्वरूपामध्ये जनतेला अन्न उपलब्ध करून देण्यासाठी ही एक प्रकल्प कार्यरत आहे म्हणून या प्रकल्पाला सुद्धा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा सुद्धा पुरस्कार दिला गेलेला आहे, हेही तुम्ही जरूर लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे झेजियांग प्रांत ग्रामीण पुनर्हरितीकरण प्रकल्प, म्हणजे इन्स्पिरेशन अँड ॲक्शन या गटामध्ये याला सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणजे चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार जो सगळ्यात महत्त्वाचा आपण म्हणतो, तर तो पुरस्कार पहिलं म्हणजे नरेंद्र मोदी, दुसरं म्हणजे इमॅन्युएल मॅक्रॉन जे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत, तिसरा दिला आहे तो म्हणजे कोचीन विमानतळ, चौथा आहे तो म्हणजे शाश्वत ऊर्जेसाठी दिले कोचीन विमानतळाला, चौथा आहे जॉन कार्लिंग, हे एक नाव लक्षात राहू द्या, पाचवा आहे तो म्हणजे इम्पॉसिबल फूड्स अँड बियॉन्ड लिमिट या प्रकल्पाला, आणि 6वा पुरस्कार आहे तो म्हणजे झेजियांग प्रांत ग्रामीण पुनर्हरितीकरण प्रकल्प की जो इन्स्पायरेशन अँड ॲक्शन या गटामध्ये हा पुरस्कार दिले गेले. तर हे 6 पुरस्कार डेफिनेटली लक्षात ठेवा, परीक्षेला कधी विचारलं जाऊ शकेल.
त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी 2018 ची. हे मी घेण्याचं कारण काय एकच आहे, कारण केंद्राचा जे दूरसंचार विभाग आहे त्यांनी हे धोरण जाहीर केलेलं आहे, नवीन धोरण, त्याला मंजुरी देण्यात आली. याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्याच्यासाठी आपण हे कव्हर करतोय. पहिलं म्हणजे किती डॉलर गुंतवणूक होणार आणि किती रोजगार मिळणार या पॉलिसीमधून. तर नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसीमध्ये टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक. गुंतवणूक किती तर 100 अब्ज डॉलर, आणि त्याच्यामधून रोजगार किती क्रिएट होतील तर ते 40 लाख नवीन रोजगार, हे एक टार्गेट त्यामध्ये ठेवण्यात आले. हे म्हणजे नॅशनल डिजिटल कम्युनिकेशन पॉलिसी. एवढंच लक्षात ठेवायचं या पॉलिसीमधून काय, 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 40 लाख नवीन रोजगार. या दोन पॉईंटसाठी आपण हा पॉईंट घेतलेला इथं की हे एक फॅक्च्युअल डाटा आहे, फक्त माहीत असायला हवं. की जसं की राष्ट्रीय जैव इंधन धोरणामध्ये 20% इथेनॉल बाबतचं जे वाक्य होतं ते 4 ऑप्शनमध्ये एका परीक्षा राज्यसभा पूर्वपरीक्षेला विचारण्यात आलं होतं, तर त्या अनुषंगाने हे फक्त 40 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 40 लाख नवीन रोजगार, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे स्वच्छ रेल्वे संरक्षण 2018 चं. तर हे कुणी केले तर क्वालिटी कंट्रोल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याद्वारे हे संरक्षण करण्यात आलेलं आहे. घोषणा कुणी केली तर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी 13 ऑगस्ट 2018 याची घोषणा केली होती. याच्यामध्ये 3 श्रेणी केली. पहिली श्रेणी आहे ती A1 वर्गवारीमध्ये असलेली पहिली 3 रेल्वे स्थानकं, त्याच्यानंतर A वर्गवारीमध्ये असलेली 3 रेल्वे स्थानकं, आणि दुसरं म्हणजे देशातील सर्वात स्वच्छ 3 रेल्वे झोन. अशा गटामध्ये या पुरस्काराची विभागणी करण्यात आलेली आहे किंवा हा सर्वे करण्यात आला आहे. आता A1 वर्गामधले पहिले 3 रेल्वे स्थानकं कोणती राहिली आहेत, तर त्याच्यातले पहिले दोन्हीही क्रमांक A1 मध्ये ते राहिलेत राजस्थानमधले. पहिले येतात ते जोधपूर, दुसरे येतात ते जयपूर. जोधपूरचा पहिला क्रमांक, जयपूरचा दुसरा, तिसरे येतात ते आंध्र प्रदेशमधलं तिरुपती. या 3 रेल्वे स्थानकं आहेत ना ते A1 रेल्वेस्थानकामध्ये येतात, जोधपूर, जयपूर आणि तिरुपती. त्याच्यानंतर ए वर्गवारीमध्ये येणारी 3 स्थानकं कोणती, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, तर पहिले दोन्ही ही राजस्थानचे आहेत. म्हणजे रेल्वे स्थानकाचा जो सर्वे आहे तर याच्यामध्ये सर्वाधिक जास्त बाजी मारली आहे ती राजस्थाननं मारलेली आहे. तर ए वर्गवारीमध्ये पहिलं येतं ते मारवाड राजस्थानमधलं, आणि दुसरं फुलेरा राजस्थानमधलं. तिसरा क्रमांक लागतो तो म्हणजे वरंगळ किंवा वारंगळ असं आपण म्हणतो, जे तेलंगणामध्ये येतं. आणि देशातले सर्वात स्वच्छ 3 रेल्वे झोन कोणते आहेत, तर पहिला राहिलाय तो उत्तर पश्चिम, दुसरा आहे तो दक्षिण मध्य, आणि तिसरा आहे तो पूर्व किनारी. हा तर रेल्वे झोन पण आता जास्त होऊन 18 झालेले आहेत, हेही तुम्ही जरूर लक्षात घ्या. तेनू सुद्धा आपण पाहणार आहोत. म्हणजे पहिले 3 रेल्वे झोन स्वच्छ कोणते आहेत, पहिला येतो उत्तर पश्चिम, दक्षिण मध्य आणि पूर्व किनारी. तर हा एक पॉईंट महत्वाचा आहे. त्याच्यानंतर देशातला 18वा रेल्वे विभाग झालेला आहे, त्याचं नाव आहे दक्षिण किनारी रेल्वे विभाग. दक्षिण किनारी रेल्वे विभाग याचं जे मुख्यालय आहे याचं ते विशाखापट्टणम मध्ये येतं, आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम या ठिकाणी. तर याच्यामध्ये गुंटकुल, गुंटूर, विजयवाडा हे जे डिव्हिजन आहे याचा समावेश होणार आहे. अगोदर किती होते, 17 होते रेल्वे विभाग आणि 73 रेल्वे डिव्हिजन कार्यरत होत्या. त्याच्यामध्ये आता 18वा ॲड झालेला आहे तो म्हणजे दक्षिण रेल्वे किनारी, दक्षिण किनारी रेल्वे विभाग जो विशाखापट्टणम आंध्र प्रदेश याचं तिचं मुख्यालय आहे. हा पॉईंट सुद्धा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट पाहतोय तो म्हणजे इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स. इज ऑफ लिव्हिंग इंडेक्सचे बरेच, इज ऑफ डुईंग बिझनेस, इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स. तर आता इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स हा कोणी काढलेला आहे, तर जे मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर या मंत्रालय थ्रोपे हा काढण्यात आलेला निर्देशक आहे. याचे मंत्री आहेत हरदीप सिंग. आता इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स याच्यामध्ये असणारी पहिली, भारतातली पहिली 5 शहरं कोणती, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बाजी मारली आहे ती महाराष्ट्रानं मारली. पहिला क्रमांक येतो तो पुण्याचा, दुसरा येतो तो नवी मुंबई, आणि तिसरा येतो तो ग्रेटर मुंबई. म्हणजे पहिले 3 क्रमांक इज ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये भारतातली पहिल्या 5 शहरामध्ये महाराष्ट्राचा आहे, पुणे, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई. चौथा क्रमांक राहतो तो तिरुपतीचा, आणि पाचवा आहे तो पंजाबमध्ये चंदीगड. हा पाचवा आहे तो चंदीगडचा. म्हणजे पुणे, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, तिरुपती आणि चंदीगड ही पहिली 5 शहरं राहिलेली आहेत इज ऑफ लिव्हिंग इंडेक्समध्ये. हा एक पॉईंट महत्वाचा आहे. दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो निर्देशांक काढला तर याच्यासाठी 4 पायाभूत निकष घेतले होते. त्यातला पहिला होता तो म्हणजे इथलं प्रशासन कसं आहे ते पाहण्यात आलं होतं.
दुसरं म्हणजे इथले सामाजिक संस्था, या सुद्धा याचं सुद्धा अॅनालिसिस करण्यात आलेलं होतं. तिसरा घटक आणि चौथा घटक या पायाभूत सुविधाबाबत होत्या. त्यातलं पहिल्यांदा पाहिलं ते आर्थिक पायाभूत सुविधा कशा आहेत आणि भौतिक पायाभूत सुविधा कशा आहेत. या चार घटकावर आधारित किंवा या चार निकषावर आधारित इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स हा तयार करण्यात आलेला आहे. कोणते आहेत? प्रशासन, सामाजिक संस्था आणि आर्थिक पायाभूत सुविधा आणि भौतिक पायाभूत सुविधा. पहिलं शहर ठरलं ते पुणे, दुसरं नवी मुंबई, तिसरं ग्रेटर मुंबई आणि चौथं ठरलेलं आहे ते तिरुपती आणि पाचवं शहर आहे ते चंदीगड. मंत्री कोण आहेत? हरिदीप सिंग होते मंत्री. मिनिस्टर ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर ह्या मिनिस्ट्रीकडून काढण्यात आलेलं आहे. एवढे जरी पॉईंट पाहिले तरी इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स याच्याबाबतचे मोर दॅन इनफ आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अभिनेत्री जयाप्रदा. अभिनेत्री जयाप्रदा चर्चेत होत्या. का चर्चेत होत्या? तर नेपाळ देशाचं पर्यटन सदिच्छा दूतपदी त्यांची नेमणूक झालेली आहे. त्यांचा कार्य, त्यांना 4 वर्ष याचा कार्यकाळ मिळणार आहे नेपाळ पर्यटनाच्या गॉडविल अम्बेसिडर म्हणून. 2020 हे नेपाळ व्हिजिट इयर म्हणून साजरे करण्यात येणार आहे, हे एक लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरी एक महत्वाची न्यूज होती ती म्हणजे AR रहमान. AR रहमान हे सिक्कीमचे सदिच्छा दूत झालेले होते, तर ते एक महत्वाचं आहे. रवीना टंडन बोरवली जे राष्ट्रीय उद्यान आहे तिथलं, त्याच्या सदिच्छा दूत झालेले आहेत. तर हे 3 व्यक्ती ज्या कलाक्षेत्रामधल्या इम्पॉर्टंट त्या चर्चेत होत्या. अभिनेत्री जयाप्रदा म्हणलं की नेपाळ देशाचं सदीच्या पर्यटन दूत, त्यानंतर दुसरे येतात ते म्हणजे AR रहमान संगीतकार, तर ते येतात सिक्कीम राज्याचं सदीच्छा दूत, आणि तिसरं म्हणजे रवीना टंडन की जो बोरवली इथलं असलेलं राष्ट्रीय उद्यान आहे त्याच्या सदिच्छा दूत किंवा गॉडविल अम्बेसिडर म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे. तर ह्या कलाक्षेत्रातल्या 3 व्यक्ती जरूर लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे 21वी मध्य क्षत्रिय परिषद. या मध्य क्षत्रिय परिषद जरूर लक्षात असू द्या, 21वी झाली होती. या वर्षीचं आयोजन होतं ते लखनौ उत्तर प्रदेशला झालं. कालावधी होता तो म्हणजे 24 सप्टेंबर 2018 ला. केंद्रीय गृहमंत्री या मध्य परिषदेचे किंवा क्षत्रिय परिषदेचे अध्यक्ष राहतात. तर सध्या गृहमंत्री आहेत ते राजनाथ सिंग, हे या परिषदेचे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष कसं असतं? तर रोटेशन नुसार असतं, म्हणजे प्रत्येक राज्याचं जे मुख्यमंत्री असतात ना ते 1 वर्षाच्या कालावधीसाठी रोटेशनने या क्षत्रिय परिषदेमध्ये येतात. तर मध्य क्षत्रिय परिषदेमध्ये अशी. तर आता याचं जे क्षत्रिय परिषदेची स्थापना कधीची आहे? तर 1956 राज्य पुनर्रचना कायदा आहे ना, त्याच्यानुसार याची स्थापना आहे. या घटनात्मक संस्था आहेत का क्षत्रिय परिषदा? तर त्याचं उत्तर आहे या घटनात्मक संस्था नाहीत, तर त्या वैधानिक संस्था आहेत, स्टॅच्युटरी बॉडीज आहेत. या राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही परंतु कायद्याने याची स्थापना झालेली आहे. तर 5 क्षत्रिय परिषदा स्थापन करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण जर डिटेलमध्ये पाहिलं तर ईस्टर्न, त्यानंतर सेंट्रल, वेस्टर्न, नॉर्थर्न आणि साऊथ अशा प्रकारचे 5 आहेत. आता महाराष्ट्र येतं ते वेस्टर्न झोन मध्ये येतो आपण. तर 1972 साली ईशान्य क्षत्रिय कायदा म्हणजे ही 6वी क्षत्रिय परिषद अस्तित्वात आलेली आहे, ही एक असू द्या माहीत. फक्त जाता आता ईशान्य क्षत्रिय कायदा. तर हे नॉर्थ ईस्टर्न ह्याच्यामध्ये कुठले कुठले येतं? साऊथ मध्ये एवढ्या भाग येतो, महाराष्ट्र वगैरे येतो, तो वेस्टर्न मध्ये येतो म्हणजे गुजरात, गोवा, हे इकडचा वरचा भाग, हा भाग महाराष्ट्रासाठी येतो. त्यानंतर ईस्टर्न, नॉर्थ ईस्टर्न, सेंट्रल आणि हे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं पॉईंट आहे ते म्हणजे महाराष्ट्राचं नवा ऊर्जा मोजणी यंत्र MHSEC 2050. हे जरूर लक्षात ठेवा, कारण असे जे ह्याच्यामध्ये फसवलं जाऊ शकतं एखादं लेटर चेंज करून वगैरे. तर MHSEC 2015 हे महाराष्ट्राचं नवं ऊर्जा मोजणी केंद्र आहे. ऍक्च्युली हे जे केंद्र केले तयार, ऍक्च्युली हे वेब आधारित आहे, त्यामुळे त्याचं नाव आहे ते लक्षात असू द्या. आणि अशा प्रकारचं यंत्र तयार करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे ते आंध्र प्रदेश. आता महाराष्ट्रानं सुद्धा हे केलेलं आहे. याचा उद्देश काय आहे? तर आपल्याला राज्यामध्ये असलेली ऊर्जा मागणी पूर्ण करणं आणि जे ऊर्जा उपलब्ध ऊर्जा आहे आणि त्याचं नियोजन कसं करता येईल, त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, याचा उपयोग या यंत्राच्या सहाय्यानं करता येणार आहे. परीक्षेसाठी महत्वाचं काय आहे तुम्हाला? महाराष्ट्राचं नवं ऊर्जा मोजणी केंद्र काय, त्याचं MHSEC 2015, हे लक्षात घ्या. हे वेब आधारित आहे आणि पहिलं असं राज्य कोणतं की ज्या राज्यानं पहिल्यांदा अशा प्रकारचं यंत्र तयार केलं? तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे भारतातील प्रथम कोल गॅसिफिकेशन खत कारखाना कुठं सुरू करण्यात आला? तर तो सुरू करण्यात आलाय ओडिशामध्ये तलचर या ठिकाणी. भूमिपूजन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आणि कोणत्या कंपनी सुरू करण्यात आले? तर तलचर फर्टिलायझर लिमिटेड कंपनीद्वारे याची उभारणी करण्यात आलेली आहे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टेलिग्रामवर पण मला जॉईन होऊ शकता, ॲट द रेट MPSC ट्रिक्स असं सर्च करून तुम्ही तिथं जॉईन होऊ शकता. तिथं लेटेस्ट अपडेट आणि काही महत्त्वाच्या घडामोडी किंवा महत्त्वाचं काय न्यूज असतील ना तर त्या तिथं शेअर केल्या जातात. तर भारतातला पहिला कोल गॅसिफिकेशन खत कारखाना ओडिशामध्ये आहे तलचर या ठिकाणी, एवढं जरूर लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये कसं आहे की बाकी डिटेल माहिती आहे का असं काय तसं काय, तर परीक्षेसाठी इम्पॉर्टंट काय तुम्हाला कुठं आहे, ठिकाण कुठं, भूमिपूजन कुणी केलं आणि कुठल्या कंपनीद्वारे, एवढंच महत्वाचं आहे. बाकी जर इतर गोष्टी आहेत ना तर ते आपण इथं वगळलेले आहेत, फक्त परीक्षेला उपयुक्त ठरतील असेच पॉईंट कव्हर करतोय. त्याच्यानंतर जगातली प्रथम हायड्रोजनवर चालणारी रेल्वे जर्मनीमध्ये झालेली आहे. रेल्वेचं नाव होतं उत्तर जर्मनीतील 100 किलोमीटर मार्गावर ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आलेली होती आणि शून्य उत्सर्जन म्हणजे संपूर्णतः पर्यावरण अनुकूल अशी ही रेल्वे आहे. परीक्षेसाठी फक्त तुम्हाला काय विचारलं जाऊ शकेल तर डायरेक्ट वन लाइनरमध्ये जगातली प्रथम हायड्रोजनवर चालणारी रेल्वे टिमटिम या ठिकाणी सुरू करण्यात आली, तर ते जर्मनीमध्ये, एवढं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय ओझोन दिन 16 सप्टेंबरला. तर या वर्षीचे हे कशासाठी घेतले तर हे कधीपासून सुरू झाले आणि त्याची थीम काय होती एवढंच आपल्याला पाहायचं आहे. 1995 पासून आपण ओझोन दिन सेलिब्रेट करतो. ओझोन दिनाची 2018ची थीम काय होती, कीप कूल अँड कॅरी ऑन मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. थीम काय होती, कीप कूल अँड कॅरी ऑन मॉन्ट्रियल प्रोटोकॉल, म्हणजे ओझोन संरक्षणासाठीची जी परिषद होती 1987 साली मॉन्ट्रियल परिषद, त्यामुळे तसं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारताचं पहिलं क्षेपणास्त्र शोधणारं जहाज विकसित करण्यात आले. याचं नावच खूप महत्वाचं आहे, VC 1184. जसं MHSEC मगाशी आपण पाहिलं होतं तसं भारताचं पहिलं क्षेपणास्त्र शोधणारं जहाज विकसित केले, VC 1184. तर हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड या कंपनीद्वारे हे भारताचं पहिलं क्षेपणास्त्र शोधणारं जहाज विकसित केलेलं आहे. तर नॅशनल टेक्नॉलॉजिकल रिसर्च ऑर्गनायझेशन या संस्थेकरता हे जहाज त्याचा विकास केला जात आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. परीक्षेसाठी फक्त फॅक्च्युअलमध्येच विचारलं जाऊ शकतं, भारताचं पहिलं क्षेपणास्त्र शोधणारं जहाज VC 1184, एवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन हा 10 सप्टेंबरला सेलिब्रेट करण्यात आला. याच्यामध्ये बरेचसे पॉईंट कव्हर करतोय ना छोटे छोटे, कारण कुठे याचा कुठं ना कुठं उपयोग होईल असे असे आहे. तर हे कशासाठी प्रयत्न केलेला आहे तर आत्महत्या प्रतिबंधक, हा आत्महत्येबाबतचा इश्यू महाराष्ट्रात बराच गाजतो. तर 2018 करता हे जो जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाची थीम होती, वर्किंग टुगेदर टू प्रिव्हेंट सुसाईड. तर ह्याच्यामध्ये काय कव्हर केलंय तर सर्वाधिक आत्महत्या करणारा देश आहे तो रशिया, रशियामध्ये सर्वाधिक आत्महत्या घडतात. भारताचा या यादीमध्ये क्रमांक किती येतो, 10वा येतो. भारताची प्रथम अणुभट्टी अप्सरा बार्क ट्रॉम्बे हे जे नव्या केंद्रामध्ये नव्याने सुरू करण्यात आली आहे, त्या नव्या अप्सरा अणुभट्टीचं नाव काय दिले, अप्सरा यू असं ठेवण्यात आले. पहिली अणुभट्टीच होती ती अप्सरा भारताची, जी 1956 साली सुरू करण्यात आली होती. फक्त अप्सरा यू दिले असं हे सांगायचं होतं आणि परत नव्याने सुरू झाले, एवढ्यासाठीच हा फक्त रिव्हिजन ओरिएंटेड पॉईंट आहे. त्याच्यानंतर लष्करी सराव जो नोमॅडिक इलेफंट सराव, तर हा 13वा क्रमांकाचा सराव होता भारत आणि मंगोलिया या दोन देशादरम्यान. 2018 मध्ये हा सराव आयोजक होता मंगोलियाची राजधानी उलान बाटोर या ठिकाणी. 2006 पासून आपण नोमॅडिक इलेफंट हा सराव सेलिब्रेट करतोय. 10 ते 21 सप्टेंबर 2018 या दरम्यान याचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ही एक न्यूज होती. तर या लेसनमध्ये आपण अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या न्यूज, काही महत्त्वाचे पॉईंट ते सुद्धा डिस्कस केलेले आहेत. आय होप की लेसन तुम्हाला आवडलं असेल, जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण नक्की व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.